विधवा निराधार वृद्धांना भूमिहीनांना पेन्शन त्वरित द्या। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसीलदारांकडे मागणी। नांदगाव खंडेश्वर दिव्यांग विधवा निराधार वयोवृद्ध लाभार्थ्यांना श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित अनुदान तात्काळ देण्यात यावे। या मागणी करिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने नांदगाव खंडेश्वर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। दिव्यांग विधवा निराधार वयोवृद्ध नागरिकांसाठी श्रावण बाळ योजना तसेच संजय गांधी निराधार योजना निर्माण करण्यात आली। देश चालवण्याच्या जडण खडकीत शेतकरी शेतमजुरांचा मोठा वाटा आहे। त्यांचा सन्मान व्हावा म्हणून केंद्र व राज्य सरकारने अर्थसहाय्य देऊन एक प्रकारे मदतीचा हात दिला, पण मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थी वंचित राहत आहे। मागील 3-4 महिन्यापासून योजनेतील लाभार्थ्यांना पगाराचे वाटप झालेले नाही। सणासुदीच्या दिवसात पगाराचे वाटप झाले नाही। सणासुदीच्या दिवसात पगाराचे वाटप झाले तर पुढील काही दिवस सुगीचे जाईल। श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पगाराचे वाटप करा। नवीन प्रकरणे त्वरित निकली काढा। बँकेकडून वयोवृद्ध बमोद लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाची वागणूक द्या। या आशयाचे निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका कमिटी सदस्य ज्ञानेश्वर शिंदे यांचे नेतृत्वात लाभार्थ्यांनी दिले। मागण्या त्वरित मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। यावेळी सफादर मिया मौजदार खा सुभाष लोमटे प्रल्हाद कोण सदाशिव मासोलकर कदीर लक्ष्मण झिमटे अरुण गोरे देवीदास मारुतकर इब्राहिम खान भीमराव मारुतकर विश्वनाथ लोमटे सत्तार चंद्रकला नंदरहाने शांता लांडगे विक्की माहुरे धनाजी बावणे मारुती बंड गोकर्णा बाहुळकर वजीरा यांचा सह लाभार्थी निवेदन देते वेळी उपस्थित होते। सणासुदीचे दिवस लक्षात घेता 8 दिवसात श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांचे पगार बँकेमार्फत अदा करण्याचे आश्वासन निवेदन देते वेळी नायब तहसीलदार वासनिक साहेब संजय गांधी निराधार योजना यांनी दिले। रवी मारोटकर प्रतिनिधी अमरावती। 3 महिन्यापासून कंजरे बोलत आहे कंजरे बाई बोलत आहे मी तर आम्ही 4 महिने झाले पगार नाही आहे त्याच्यामुळे आम्ही काय जगा आमचे मुलं बाळ बसत नाही आम्हाला आम्ही काय मराच आहे का 1000 रुपयानं का आमचं पोट भरून राहिलं काय तुम्ही आता कसं करता आमचे पगार अर्जंट पाठवा तुम्ही नाही का आम्ही मरतो आम्ही आता फाशा घेतो बरं आमच्या जीवाचं तुम्ही काहीच हे नाही करून राहिले कदर नाही करून राहिले आम्हाला मराचंच आहे आता आमचे लेकर कसे जगवन आम्हाला काय कसं करन त्यांचे लेकर जगवन का बायका जगवन का थ जगन आणि आम्ही काय करावं तिथं सा हां आता 4 महिन्यापासून पगार नाही पाठवून राहिले काहीच नाही आता आमचा इच्छा पहा तुम्ही नाही का अजून आम्ही मोर्चा काढू शकतो। धन्यवाद बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता।